मिरजेत उरुसानिमित्त महापालिका आरोग्य विभागाने सोमवारी उरुसाच्या समाप्ती दिवशी जवळपास 6 टन कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला. गेल्या 5 फेब्रुवारी पासून मीरासाहेब दर्ग्याच्या उरुसाची सुरुवात झाली होती. जवळपास 13 दिवस हा उरुस सुरू होता. या कालावधीत दररोज महापालिकेच्या वतीने कचरा गोळा केला जात होता. आतापर्यंत उरुसात महापालिकेच्या वतीने 126 टन कचरा गोळा केला आहे. यामध्ये रस्त्याच्या साईडपट्टी स्वच्छता, दगड माती स्वच्छता, गवत काढणे, कचरा उठाव करणे, पावडर फवारणी, औषध फवारणी, तसेच मीरासाहेब दर्ग्यातील आतील परिसरातील जे भाविक कंदुरी करतात त्याचे वेस्ट तात्काळ उचलणे व तसेच वरील स्वच्छता ही दररोज 2 शिफ्टमध्ये केली जात होती. रोज उरुसातील 5 ते 6 टन कचरा उचलला जात होता. महापालिका आयुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, स्वच्छता निरीक्षक सचिन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र काम करून शहरात ऐतिहासिक उरुसात स्वच्छता मोहीम राबवली.